तो पहिल्यापासून तो धंदा आलो ते तर म्हणजे जवळजवळ 35 वर्षाचे झाले. मागीर तो कसं आता काय आली म्हणजे आम्ही आता काय चडोय सांभाळटा आणि आता आम्ही दोघांय सांभाळटा. झाले 35 वर्षा जातले धंदे. आता सगळे टोटल आमच्याकडे जातले 90 बी जातले. सध्या 450 बी असे जातात. आमच्याकडे जर्सी हा होस्टना आणि लोकल म्हणजे शाहीवाला म्हणजे मिक्स आहे. त्यांनीच पहिले 2 गायीपासून धंदा स्टार्ट केलो ना. पण त्याकाच आवड होती. मागीर कशी आमकां मागीर झाली आपोआप आवड. हा महिलांनी ह्या धंदे लसपाचे किती ना. धंदो कसलो सर्व्हिस कसली करता ती कोण बघता. आणि हो धंदो स्वतःचो तो कसलो गेलो म्हणून त्याचा इलाज ना. आणि गावठी थोडेशा म्हशी थोडे आमच्याकडे चढ ना. 4 म्हशी दौरले. म्हणजे कशा आता खूपशा भुरग्यांनी मी केलो धंदो. पण आता कशा गव्हर्नमेंट त्यांना टायमार काय मिळाना ना. थोडेशे पाठी सरतात आता करून सुद्धा. आमच्याकडले बऱ्या भुरग्यांनी केले हे धंदो. असं मी शिकलेल्या 4-5 भुरग्यांनी केले. पण असे आहात टायमार जर दिलेले गव्हर्नमेंटात दिले अजून सर लोक पुढे जातात. सरकारान खरी त्यांचे असे जे व्यवसाय करतात शेती व्यवसाय मागीर असे दूध पालन लक्ष घालूचे आणि त्यांना वेळार जे सबसिडी मिळपाक जाय वेळार त्यांना किती तरी पैसे घालूचे असतात ते वेळार जर घालीत झाल्या त्यांना खूप बरे पडतात. नाजाल्यार खूप त्यांना लॉसही जाता. ह्या व्यवसायावर खूपशे लोकांक अशा जाता की केन्नाय फायदोय जाता केन्नाय नुकसानही जाता. पण सरकारान खंय तरी त्यांच्यावर लक्ष दिवचे अशी त्यांची मागणी असा. तृप्ती गावस जे असतात गेल्या 20-25 वर्षात हे कामात त्या काम करीत असतात. त्यांचे असे म्हणणे असं की जे लेडीज असतात महिला वर्ग जे असतात त्यांच्यानी खंय तरी फाटी सरचे न्हू. आणि जर त्यांचे किती तरी व्यवसाय असा पहिली करताले तर त्यांचे पुढे सरचे आणि ते व्यवसाय करचे आणि खंय तरी पुढे सरचे. आज खंय तरी बायला जे असतात प्रत्येक क्षेत्रात आमकां पळोवपाक मेळटा. एकंदर आज तृप्ती गावस हांच्यानी दाखोवन दिल्ले असा की बायला जी असतात खंयच कमी ना आणि प्रत्येक क्षेत्रात ते श्रेष्ठ असतात आणि त्यांचे आदर्श घेऊन खूप गरज असा आज त्यांच्यानी दाखवून दिले असा. रोडंटा खातीर पेडणेच्या मकबूल माळगी म्हणून.